मंडळी पायांच्या भेगा घालवण्यासाठी दोन सोपे उपाय घेऊन हो आलेलो आहेत घरातीलच पदार्थ आहेत कुठे बाहेर जाण्याची आवश्यकता नाही कुठल्याही प्रकारच्या भयंकर भेगा तुमच्या पायाला असतील तर त्या सहज निघून जातील कुठल्याही प्रकारचा एक पैसा तुम्हाला खर्च करायचा नाही शिवाय याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही फक्त शेवटपर्यंत हा उपाय बघा मंडळी पायांना भेगा पडल्या की खूप वेदना होतात विद्रुप दिसतात तुमच्या तळपायांचं सौंदर्य नष्ट करतात आणि मग जे मंडळी खूप पाण्यामध्ये काम करतात किंवा अनेक जणांना उन्हाळ्यामध्ये अति घाम येऊन तुमच्या पायांना भेगा पडत असतात या भेगा जर घालवायच्या असतील तर अनेक सहज बाजारामध्ये क्रीम्स मिळतात महागड्या असतात त्यांनी जातीलही परंतु आपल्याला जर घरगुती साधे सोपे उपाय माहीत असतील तर कशाला हे महागडे उपाय करायचे आणि म्हणूनच घरगुती पहिला उपाय आपण बघूया दोन उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे पहिल्या उपायासाठी पहिला पदार्थ लागतो ते आहे हळद टर्मरिक पावडर अँटीसेप्टिक अँटी एलर्जिक आणि कितीतरी हळदीचे उपयोग सांगता येतील त्वचेसाठी विशेष करून खूप सारे उपयोग या हळदीचे असतात आणि म्हणून पहिला आपण घेतलाय घटक हळद या हळदीमध्ये आपल्याला दुसरं टाकायचं ते आहे मीड याच्यामध्ये सोडियम क्लोराईड असतं आणि हे सोडियम तुमच्या पायांच्या भेगा घालवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे दोन पदार्थ एकत्र आपण एकजीव करणार आहोत आणि याच्यामध्ये तिसरा अत्यंत महत्वाचा साधा घरात उपलब्ध होणार आहे म्हणजे शुद्ध गाईचं तूप किंवा कुठल्याही प्रकारचं चा तूप चालणार आहे या तुपामध्ये देखील तुमच्या त्वचेला मॉइश्चराईज करण्यासाठी आणि तुमच्या त्वचेला एक ग्लो देण्यासाठी चांगला गुणधर्म असतो आणि म्हणून आपण तूप याच्यामध्ये घेतलेला आहे साधारण एक चमचा तूप पुरेसं तुम्हाला होणार आहे आजच्या उपायासाठी किंवा तुमच्या भेगा जेवढ्या मोठ्या असतील तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला हे प्रमाण वाढवत जायचं आहे आता हे तिन्ही पदार्थ जेव्हा आपण एकजीव करणार मित्रांनो एक, एक प्रकारची क्रीम तयार होईल एक प्रकारचं लोशन तयार होईल जे तुम्ही बाजारातून घेऊन येतात त्याच पद्धतीचं परंतु घरगुती तुम्ही बनवलेलं आहे इफेक्टिव्ह आहे सलग सात दिवस जर हा उपाय आपण करताय तर शंभर टक्के तुम्हाला याचा चांगला इफेक्ट मिळणार आहे बघा अशा प्रकारे एकजीव करा एक प्रकारची पेस्ट तयार होते ही पेस्ट तुम्हाला काय करायची आहे रात्री तुम्हाला ही लावायची आहे आता रात्री लावायच्या अगोदर पाय स्वच्छ धुवून घ्या आणि जिकडे तुमच्या भेगा आहेत या भेगामध्ये व्यवस्थित हे मिश्रण काय करायचं आहे लावायचं आहे त्या भेगांमध्ये हे मिश्रण जाणार आहे मंडळी अगदी दुसऱ्या दिवसापासूनच तुम्हाला याचा इफेक्ट दिसायला सुरुवात होईल परंतु सात दिवसापर्यंत लावा संपूर्ण भेगा तुमच्या निघून जाणार आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा पाय रोज वारंवार तळपाय जर आपण स्वच्छ केले तर नक्की या भेगा आपल्याला पुन्हा येत नाहीत हा झाला पहिला उपाय आता दुसरा उपाय आपण पाहूया मंडळी दुसऱ्या उपायासाठी मात्र तुम्हाला मेडिकलमधून हे एक पदार्थ घेऊन यायचा आहे ते म्हणजे पेट्रोलियम जेली कुठल्याही कंपनीचे पेट्रोलियम जेली घेऊन या आपल्याला माहिती हिवाळ्यामध्ये आपली त्वचा खराब होते ही त्वचा चांगली करण्यासाठी आपण अशा प्रकारची पेट्रोलियम जेली किंवा प्रोटेक्टिंग जेली वापरत असतो परंतु इथे तुम्हाला जर तुमचे पाय उकलले असतील किंवा तुमचे पाय खराब झालेले आहेत भेगा पडलेले आहेत त्या देखील हे वॅस्लिन अत्यंत उपयोगी आहे परंतु या वॅसलिनमध्ये किंवा प्रोटेक्टिंग जेलीमध्ये आपल्याला अजून एक पदार्थ महत्त्वाचा टाकायचा आहे आणि ते आहे बोरिक ॲसिड पावडर आता ही बोरिक ॲसिड वा पावडर जी आहे ही आपण धान्यामध्ये धान्य कीड लागू नये धान्याला कीड लागू नये म्हणून आपण वापरतच असतो आपल्या सर्वांना ही माहीत आहे याच्यात देखील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात त्वचा रोगामध्ये अनेक ठिकाणी ही वापरली जाते आणि मग आपल्याला जेवढं तुम्ही वॅसलिन घेतले तेवढीच पावडर घ्यायची मंडळी दोन्ही पदार्थ एकजीव करून घेतल्यानंतर याची सुद्धा एक प्रकारची पेस्ट होणार आहे आणि ही देखील पेस्ट तुम्हाला काय करायची जिकडे तुमच्या पायांना भेगा आहेत रात्री पाय धुवून घ्या रात्री झोपायच्या अगोदर अशा प्रकारे अप्लाय करा भेगांमध्ये जाऊ द्या भेगांमध्ये गेल्यानंतर त्याची प्रक्रिया हिलिंग प्रक्रिया चालू होते आणि अगदी सात दिवसामध्ये तुमच्या ज्या भेगा आहेत त्या नष्ट व्हायला तुम्हाला लागतील तुमचे पाय मुलायम आणि सुंदर तुम्हाला दिसू लागतील मंडळी दोन्हीपैकी कुठलाही उपाय जो योग्य वाटेल तुम्हाला किंवा जो उपलब्ध होईल तो उपाय करा दोन्ही उपाय सक्षम आहेत तुमच्या पायांच्या भेगा जाणार आहेत अशाच प्रकारच्या आयुर्वेदिक घरगुती उपचारांसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी